नगर न्यूज 18 प्रतिबिंब जनमानसांचे खरतर बालविवाह ही फार मोठी समस्या महाराष्ट्रासमोर आहे. राज्य महिला आयोगाच्या वतीने सातत्याने बालविवाह रोखले जावेत यासाठी आपण युद्धपातळीवरती काम करतोय. बालविवाह प्रतिबंधक ठराव मागून घेणं, ग्रामसभेमध्ये हे ठराव मंजूर करणं, त्याचबरोबर संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालयामधून या यंत्रणेला ग्रामपंचायतीपर्यंत जात खऱ्या अर्थानं त्यांच्यामध्ये जनजागृती करणं असे सातत्याने उपक्रम आम्ही गेले 15 महिन्यापासून राबवत आहोत. यामध्ये आज मी जालनामध्ये आहे जनसुनावणीच्या निमित्तानं. दुर्दैवानं ज्या शासकीय यंत्रणेने हे प्रभावी उपाय राबवले पाहिजेत तर त्या शासकीय यंत्रणेतले ग्रामसेवकांनी बालविवाह होऊनसुद्धा खोटा दाखला देणं हे खरं दुर्दैव आहे. राज्य महिला आयोगाच्या वतीनं या संबंधित ग्रामसेवकांवरती कारवाई करावी असं सूचना जिल्हाधिकारी कार्यालयात दिली आहे. शिफारस पण केलेली आहे शासनाला या संदर्भात. आम्ही राज्य महिला आयोगाच्या वतीनं महाराष्ट्र शासनाला शिफारस केलेली आहे की बालविवाह प्रतिबंधक कायदा 2008 नुसार बालविवाह करून देणारे दोन्ही कुटुंब बडजी मंगल कार्यालय आणि फोटोग्राफर यांच्यावरतीच गुन्हा दाखल होत होता. कायद्याने यामध्ये बदल करावा आणि हा बदल करत असताना या व्यक्तींसोबतच यामध्ये ज्या जर एखाद्या ग्रामपंचायतीमध्ये बालविवाह झाला तर त्या ग्रामपंचायतीमध्ये सरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील यांच्यावरती दोषारोपपत्र सिद्ध झाल्यास त्यांचं पद रद्द करावं अशा पद्धतीची शिफारस राज्य महिला आयोगाच्या वतीनं महाराष्ट्र शासनाला देण्यात आलेली आहे. कारण जोपर्यंत लोकप्रतिनिधी या चळवळीमध्ये सहभागी होत नाहीत तोपर्यंत या अंधश्रद्धेच्या निर्मूलनाचा लढा आपण यशस्वी लढू शकणार नाही. त्याच्यामुळे राज्य महिला आयोगाच्या वतीनं अशी शिफारस राज्य शासनाला मारहाण केल्याचे आरोप झालेले याबाबत महिला आयोगाकडून काय दखल घेण्यात आली. या संदर्भातली कोणतीही तक्रार महिला आयोगाकडे आलेली नाही. राज्य महिला आयोग हे तक्रार दाखल झाल्यानंतर कारवाई करण्याच्या सूचना देते. मॅडम, सोनोग्राफी सेंटरवरील कारवाई संदर्भात तुम्ही काहीतरी आदेश दिलेले बैठकीमध्ये, काय नेमके आदेश? कशा संदर्भात? सोनोग्राफी यामध्ये मुलींचं गर्भ असेल तर गर्भपात करण्याची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या कायद्याने परवानगी दिलेले सोनोग्राफी सेंटर्स असतील पण यामध्ये मेडिकल सर्टिफिकेट असल्याशिवाय ॲबॉर्शन करता येत नाही. पण तरीसुद्धा मोठ्या प्रमाणात जालनामध्ये अशा पद्धतीचे अवैध गर्भपात सेंटर आहेत आणि अशा पद्धतीने मुलींचा गर्भपात करण्याचं प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात आहेत. म्हणून आम्ही संबंधित विभागाला सूचना दिलेल्या आहेत की उद्यापासूनच त्यांनी आपल्याकडे असलेले खाजगी हॉस्पिटल्स असतील त्याबरोबरच सोनोग्राफी सेंटर्स असेल इकडे धाडीसत्र सुरू करून ज्या जी माहिती आपल्यापर्यंत पोहोचली त्या माहितीच्या अनुषंगाने कारवाई करा. ओके, थँक्यू. थँक्यू. महत्त्वाच्या बातम्यांसाठी नगर न्यूज 18 ला सबस्क्राईब करा.